नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी पंचवीस ऑक्टोबर भागामध्ये नेत्रा कपाट उघडायचा प्रयत्न करत असते शेखर म्हणतो नेत्रा अगं काय करतेस तू शांत हो पण नेत्रा मात्र जोरजोरात ओढत असते तो चावी तो अगं च्या वेळी माझ्याकडे थांबी उघडतो तो उघडण्याचा प्रयत्न करतो पण लॉक काही उघडत नाही नेत्रा म्हणते बाबा मी एकदा प्रयत्न करू का उघडायचा शेखर म्हणतो अगं तू काळजी नको करू उघडेल कपाट तू शांत राहा आणि कपाट उघडण्यासाठी जोर लावत असतो नेत्रा हात जोडून दिव्याचा धावा करते तेवढ्या शेखरला कपाट उघडतं ते दोघं बघतात तर ग्रंथ अगदी व्यवस्थित असतो नेत्रा ग्रंथ घेते डोक्याला लावते आणि रडत असते आता शेखर पण अगदी श्रद्धेने ग्रंथाला हात जोडतो नेत्रा ग्रंथाला म्हणत असते माझं चुकलं चुकलं शेखरला म्हणते मी ते ठेवायलाच नको होता माझं चुकलं शेखर मग नेत्रा आता महत्वाचं काय आहे हा ग्रंथ व्यवस्थित आहे आणि मला सांग आपण कुठे ठेवणार होतो घरी ठेवू शकत नाही रुपाली डोळ्यात तेल घालूनच असते पण नेत्रा अद्वैतला कळता कामाने आपण हा ग्रंथ इथे ठेवला होता तू एक काम कर हा ग्रंथ घेऊन सरळ घरी निघून जा मी अद्वैतला बघतो नेत्रा घरी पळते रुपाली अद्वैतला फोन करते आणि म्हणते आधी खूप नुकसान झालं का रे तो तो नाही स्टाफने वेळीच आग विजवली तेवढ्यात त्याचं लक्ष जातं नेत्राच्या हातात ग्रंथ असतो तो शॉकहून तिच्याकडं बघतो आणि म्हणतो नेत्रा हा ग्रंथ इथे आता रुपाली हादरते अद्वैत म्हणतो नेत्रा काय आहे सगळं तेवढ्या शेखर मागून येतो अद्वैत म्हणतो नेत्रा मला सांग हा ग्रंथ इथे साईट ऑफिसमध्ये कसा नेत्रा म्हणते साहेब ते तेवढ्यात ते रुपाली म्हणते आधी काय झालं नक्की तो ताई मी तुला जराव्यात फोन करतो आता मात्र नेत्रा आणि ने शेखर जम हादरतात तो फोन ठेवतो आणि म्हणतो नेत्रा काय विचारतोय मी शेखर म्हणतो मीच सांगतो पहिले तू शांत हो तो, तो तुम्हाला एक गोष्ट कळत नाही यामध्ये माझ्यापासून लपवण्यासारखं काय आहे नेत्रा हा ग्रंथ कुठे होता तू जेव्हा आली तेव्हा तुझ्याकडे नव्हता मग आता कसा आला तुझ्याकडे नेत्रा म्हणते मी ग्रंथ इथेच ठेवला होता अद्वैत म्हणतो तू काय इथे ठेवला होता शेखर म्हणतो मी सांगितलं होतं तो, तो बाबा हा ग्रंथ इंद्राणी आत्या किंवा नेत्राकडे ठेवायचा घरीच तो सेफ राहिला असता मी तुम्हा दोघांना पुन्हा विचारतोय तुम्ही हे सगळं माझ्यापासून का लपवताय तेवढ्या शेखरला फोन येतो तो तो अद्वैत पोलीस आलेत पंचनामा करायला जा तू नेत्रा तू पण घरी जा अद्वैत म्हणतो नाही नेत्रा कुठेही एकटी जाणार नाही मी सोडतो नेत्राला घरी तो हात पकडतो म्हणतो चल रुपालीला आठवतं इंद्राणीच्या खुलीमध्ये ते पेपर आणि हा ग्रंथ ती मनात म्हणते एक नवीन रहस्य सुरू झालंय आणि नेत्रा जे तुझ्या आधी मला उलगाडावंच लागेल नेत्रा थांबवत म्हणते साहेब थांबा ना नका रागू तुम्ही तो तो नेत्रा अशी का वागतेस तू हे सगळं काय चाललं ना तेच कळत नाही मला तू सांगितलं होतं ना मला ग्रंथ घरी ठेवला नेत्रावंती साहेब मला ग्रंथ घरी ठेवायचा नव्हता म्हणून इथे ठेवला तो पण का ती कारण मला असं वाटत होतं घरी कुठलीही अडचण नको व्हायला तोंट अगं मला असं नाही म्हणायचं ग्रंथामुळे ऑफिसला आग लागली पण मला तुझ्या वागण्याचं लॉजिकच कळत नाही आहे इतक्या दिवस ग्रंथ आपल्या बेडरूममध्ये होता ना काही झालं का तिवंती साहेब तुम्हाला माहिती आहे ना रुपाली बाईसाहेब किती हट्टी आहेत माझा जीव वाचवण्यासाठी ते निर्जयी उपास करायला तयार होत्या आणि जेव्हा त्यांना कळेल ना ह्या ग्रंथामुळे माझा जीव वाचणार आहे तर त्या ह्या ग्रंथाला पण हात लावतील अहो खूप काळजी करतात त्या माझी साहेब ग्रंथामुळे आधीच दोघांचे जीव गेले हे मला मी गमावले आता मला रुपाली बाईसाहेबांना नाही गमावायचं अद्वैत घाबरू म्हणतो नेत्रा तिन ती तुम्हाला माहिती आहे ना वरदान नसलेली व्यक्ती ग्रंथाला हात नाही लावू शकत मी तुम्हालाही ग्रंथाला ला हात लावू देत नाही मग मी रुपालीबाईसाहेबांना ग्रंथाजवळ कसं जाऊ देईल आणि मला माहिती आहे त्या काही करून ग्रंथ मिळवणारच कारण त्या मागे पण म्हणत होत्या त्यांना ग्रंथ बघायचा आहे आता अद्वैत विचारात पडतो इकडे रुपाली पर्स घेऊन बाहेर निघते पण तेवढ्यात नेत्र आत येते तिच्या हातात ग्रंथ असतो रुपालीला एवढा राग येतो ती रागात तिच्याकडं जायला लागते पण तेवढ्यात अद्वैत दार लुटून आत येतो तिने ती आधी खूप नुकसान नाही झालं ना कुणाची काही जीवाला तर तो थोडं नुकसान झालं पण तिथे वरकर नव्हते ती तिरक्या नजरेने ग्रंथाकडे बघत म्हणते देवच पावला म्हणायचा हा ग्रंथ आहे का त्रिज्ञानादेवीचा ती घ्यायला लागते अदवैत हात पकडून म्हणतो आई प्लीज आता रुपाली शॉक होते आणि हाताकडे बघते तो तू तू ग्रंथाला हात नाही लावायचा रुपाली म्हणते तू बोलला होतास ना ग्रंथ देवळात ठेवला खोटं बोललास माझ्याशी का करतोस असं आधी आता एवढं नाटक करते म्हणते नेत्रा हे काय चाललंय रडत म्हणते आधी कधीपासून खोटं बोलायला लागलास आधी म्हणतो आई प्लीज तू गैरसमज नको करून घेऊ आता मात्र रुपाली अद्वैतला खूप इमोशनल करते पण तो म्हणतो आई काही झालं ना तू ग्रंथाला हात नाही लावायचा मी आलोच नेत्रा चल आपण ग्रंथ ठेवूया रुपाली तिच्याकडं रागाने बघत असते पण आता मात्र नेत्रा पण तिला खुंडच देते आणि तिच्या जवळून निघून जाते अद्वैत कपाटाचा ड्रॉवर उघडतो आणि म्हणतो नेत्रा ठेव ग्रंथ ते दोघं ग्रंथाला नमस्कार करत असतात पण रुपाली मात्र चुरूम बघत असते तेवढ्यात नेत्रा बघते आणि रुपाली निघून जाते अद्वैत म्हणतो काय झालं तिन ती काहीच नाही तो तो नेत्रा तू रागवलीस का माझ्यावर माझा गैरसमज झाला होता म्हणून मी चिडलो मला वाटत होतं तुझं अजूनही आईबद्दल गैरसमज येत पण मी चुकीचा होतो तुला आईची खूप काळजी आहे आणि नेत्राला घट्ट मिठी मारतो तोंत तो तो चल मला निघावं लागेल तो गेल्यानंतर नेत्रा म्हणते माफ करा साहेब तुमच्याशी खोटं बोलले मी ती इंद्राणीकडे जाते म्हणते आत्या असं खोटं बोलणं मला नाही आवडत त्यांच्याशी इंद्राणी म्हणते अगं खरं बोलली तर खूप मोठा अनर्थ होईल आणि आता तू एका दगडात दोन पक्षी मारले नेत्रा मला नाही ने वाटत बाईसाहेब शांत बसतील ह्यावेळेससुद्धा नक्की मामांची मदत घेणार इकडे बंटी म्हणतो नाही 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 ताई ह्यावेळेस नाही पाहिजे तो तुम्हाला पहिल्या मजल्यावरून उडी मारायला सांग वाघाच्या गुहेत बसायला सांग पण तो ग्रंथ नको ग्रंथ नको ज्याम डेंजर प्रकरण येते रुपाली म्हणते तुझ्या ताईला मदत नाही करणार ती इंद्राणी साध्य देत होती पण ती नेत्राची आत्या निघाली आता दोघी मिळून विरुद्ध डाव रचतायत आणि सगळं ग्रंथाच्या आधारे करतायत काय म्हणे पंच काका काय का? बंटी म्हणतो ते काय पंच ते आणून देऊ का पण तो ग्रंथ नको आता रुपली तिला इमोशनल करते तेवढे तिला फोन येतो ती हां बोल आधी तो ताई मगासाठी सॉरी अगं आई नेत्राला काळजी वाटते तुझी म्हणून तुझ्यापासून ग्रंथ तिला लांब ठेवायचा होता रुपली म्हणते म्हणून खोटं बोलायचं का आधी आधी मला नेत्राची जास्तच काळजी वाटायला लागली आधी म्हणतो आता नेत्रासोबत इंद्राने आत्यापणे त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद